अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद संघटनेची जिल्हा बैठक संपन्न झाली। या बैठकीत काही संस्थाचालक हे अल्पभाषिक प्रमाणपत्र मिळवून शाळेतील मागासवर्गीयांचे आरक्षण बंद करीत असल्यामुळे पुढे अशा शाळेच्या विरुद्ध आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शुद्धोदन सोनवणे यांनी सांगितले। कारण अधिकारी हे देखील यात मिळालेले असल्याने शेवटी न्यायालय आपल्याला न्याय देईल, तेव्हाच मागासवर्गीयांना न्याय मिळेल, असंही ते याप्रसंगी म्हणाले। तर गस सोसायटी जळगाव अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघ उमेदवार अनिल वसंत सुरळकर यांना बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फे अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला असून त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी एकमताने करण्यात आलाय। याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष शुद्धोदन सोनवणे, सरचिटणीस अनिल सोनवणे, सिद्धार्थ तायडे, एस के तायडे, किरण सोनवणे, करण सुरळकर, नितीन भालेराव, भारत रेशवाल, मनोहर वाघ, कैलास मगरे, दिनकर वाघ, देवेंद्र तायडे, देवेंद्र केदारे, आगळे सर, प्राध्यापक उत्तम पवार व जिल्हा कार्यकारी सदस्य उपस्थित होते। हे जे प्रमाणपत्र आहे याच्यासाठी जे म्हणजे पुरावे लागतात त्यांनी पुरावे जोडलेले मातृभाषा आहे गुजर। आता आपल्या शाळेमध्ये आपण जेव्हा शिकत होतो या सरांचं गाव तर पूर्ण गुजर लोकांचं आहे, त्या शाळेमध्ये गुजर लोक होते, गुजर विद्यार्थी होते, यांच्याबरोबर त्यांचं शिक्षण आणि यांचं शिक्षण बरोबर झालं एकट्याबरोबर बसून। आता हे त्यांची मातृभाषा गुजर आणि यांची मातृभाषा मराठी कशी काय होऊ शकते, होऊ शकते का? मग हा जो रकाना नंबर सहा आहे याच्यामध्ये मातृभाषा गुजर हा जो उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये शासन परिपत्रक आहे, हे शासन परिपत्रक आहे 10 जुलै 2002 आणि 26 जुलै 2002 शासन परिपत्रक आहे। हे शासन परिपत्रक म्हणत की सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत शाळेमध्ये त्याच विद्यार्थ्यांना मातृभाषेचा उल्लेख करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, शाळा निर्गमन उतारा म्हणा, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणा, 2002 शासन परिपत्रक आहे। परंतु या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत, आता हे जुने विद्यार्थी, आता माझी जन्मतारीख 1960 आहे आणि या गावचे जे माजी आमदार आहेत राजाराम गुरु महाजन ते माझ्यापेक्षा किती वयस्कर आहे अजून, तर त्यांची जन्मतारीख किती असेल तर त्यांना मातृभाषा गुजर कसं काय मिळू शकते? जर सध्या शिकत असलेले विद्यार्थी जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना जे प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे म्हणून जळगाव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एन पाटील साहेब यांनी तांदळवाडीचे ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी हा जो शाळा निर्गमन उतारा दिला त्या शाळा निर्गमन उतारा दिल्यामुळे त्या बाईला त्यांनी निलंबित केलं, कारण की त्या बाईला मुख्याध्यापक म्हणून तिने ते पदाचा दुरुपयोग केलेला आहे म्हणून तिला निलंबित केलं। ती बाई खूप डिप्रेशनमध्ये गेली, तिला म्हणजे तिचे मिस्टर मला भेटायला आले, म्हटलं तुम्ही माझे काही शत्रू नाही आहेत, तुमच्यासाठी मी सगळं काही करेल, मी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास दिलेला नाही। त्या बाईची चौकशी नाशिकपर्यंत झाली, मी त्या चौकशीपर्यंत तिथपर्यंत पोहोचलो, नंतर ती बाई पण वारली, तिचे मिस्टरनी वारले, म्हणजे बा टेन्शन किती असतं, टेन्शन किती खतरनाक असतंय बा, अशा पद्धतीने चुकीचे कामं केली लोक फार म्हणजे याच्यामध्ये असतात आणि ते दोघेही वारलेले। आता प्रश्न येतो की हे जे शाळा निर्गमन उतार काही मुख्याध्यापकांनी दिलेले माध्यमिकचे याच्यामध्ये बी टी सापकडे याने सुद्धा दिलेले आणि जवळजवळ 7 ते 8 मुख्याध्यापक आहे त्यांची तक्रार मी केलेली आहे, मला तो अहवाल आत्ता पाहायला मिळाला, त्या अहवालानुसार मी तर पाहिलेलं आहे, त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतो।
या मुख्याध्यापकांवर आपण आता गुन्हा दाखल करू शकतो रितसर ते हे घेऊन, किंवा आपण या शस्त्रचालकांवर बी गुन्हा दाखल करू शकतो की यांनी मागासवर्गीयांचं आरक्षण करून टाकलेलं आहे त्यांनी सर भाऊ, मागासवर्गीयांचं एससी एसटी आरक्षण करून टाकलं आणि ओपनची भरती करून घेतलेली आहे मायनॉरिटी. हा सर्वात मोठा घोटाळा जिल्ह्यामध्ये मायनॉरिटी स्कूलला डायरेक्ट ओपन भरती करणार आहे, सर्वात मोठा घोटाळा आहे या जिल्ह्याचा. परंतु या ठिकाणी मी एक दोन व्यासपीठावर गेलो काष्ट्राईच्या वगैरे, त्यांनी बिलकुल सहकार्य केलं नाही, ऐकून बी घेतलं नाही. म्हणून हा विषय आपल्या संघटनेचा आहे, आपणच घेऊ, आपणच पुढे चालू, जेवढं होईल तेवढं आपण पाहू. याच्यामध्ये मला खंबीर पाठिंबा मिळालेला आहे सिद्धार्थ ताडे सर, देवेंद्र ताडे यांनी मला या प्रकरणामध्ये खूप खंबीर पाठिंबा दिलेला आहे. आणि या संदर्भात मंत्रालयामध्ये सुनावणी झाली, तिथं भैरव सरांनी खूप पाठिंबा दिलेला आहे. मित्र हो, तिथले जे सचिव आहे ते सचिव आणि या संस्थाचालकांनी मोठा घोटाळा केलेला आहे, आरक्षण करून टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दादा तिथं आपला एससी एसटी एमटी कोणता जिल्ह्यात आता नाही शक्य नाही, या शाळा निर्वाचित झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आता हा विषय मी तेवढ्यासाठी इन्फ्लिक फार महत्वाची आहे. संस्था चालकांनी आरक्षणाच्या विरोधात भरलेला माझा ते मान्यता देऊन टाकतात सरळ सरळ. हे कागदपत्री आरक्षण दाखवतात काहीच नाहीये. मागच्या वेळेला इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरक्षणाची विगतवारी राहायची, एससी किती, एसटी किती, एमटी किती, माध्यमिक मध्ये एससी किती भरले गेले आणि रिक्त किती याची पूर्ण विगतवारी मिळायची. एसटी किती, एमटी किती, मंजूर पदसंख्या, कार्यरत पदसंख्या, रिक्त ही विगतवारी मिळायची. आता बिलकुल ती संख्या मिळत नाही आणि म्हणून आरक्षण कुठे चाललेलं आहे हा मोठा प्रश्न आहे. हे जे अधिकारी आहेत हे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. भ्रष्टाचाराला सुरुवात देवीदास माधवपासून झालेली, देवीदास माधव नंतर भास्कर पाटील आणि उपसंचालक इथं उपासनी यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलेलं आहे, शाळा तबी काढून घेतलेले, पगारही सोडून गेलेलं आहे. अशा पद्धतीने जर या अधिकारी भ्रष्टाचार करत असतील तर मग आपण कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहून या ठिकाणी यांना विरोध करणं महत्वाचं आहे. मी एवढंच या क्षणी आपल्याला सांगू इच्छितो. मला या संदर्भात जी माझी भूमिका होती पोटची मी आपल्यासमोर मांडलेली आहे, आता या संदर्भात आपण चर्चा करू शकतो. या ठिकाणी आपण जो महत्वाचा विषय आपण घेतला होता गसमध्ये उमेदवारी या संदर्भामध्ये आपले या संदर्भात एक साधक बाधक चर्चा या ठिकाणी झाली आणि आपण तुमचा पाठिंबा असं गृहीत धरून कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण काट्रबचे अनिल भाऊ सोरडकर यांना पाठिंबा दिलेला होता, तो फक्त पाठिंबा माझाच होता असं काही माझ्यावर आरोप आक्षेप झाले आणि म्हणून आपण या ठिकाणी कार्यकारिणीची मीटिंग बोलवली आणि या मीटिंगमध्ये सर्वांनी सर्वानुमते अनुमोदन झालेलं आहे की अनिल भाऊ कसे उमेदवार आहेत आणि ते जिल्ह्यातूनच तेच निवडून येतील असा सर्वांनी ठाम निर्धार टाकलेला आहे त्यांच्यावर आणि त्यांची कार्यशैली सुद्धा तशाच पद्धतीची आहे आणि म्हणून अनिल भाऊ सोरडकर यांना बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज या ठिकाणी अधिकृत पाठिंबा देत आहे. या संदर्भामध्ये नितीन मालेराव सर हे सुद्धा या ठिकाणी याच पदासाठी इच्छुक होते, त्यांनी विनंतीला मान दिला, त्यांनी मागे म्हणजे ते थांबले. आता जो काही उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत आमची चर्चा झाली की तो संचालक असताना एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं, त्याला न्याय मिळत नाही आहे आणि त्याला जर तो न्याय देऊ शकत नाही तर त्याला उमेदवारी करण्याचा कोणता अधिकार आहे? आपल्याला सर्वांना आता खुणगाड बांधायची आहे की अनिल भाऊ सुरळकर यांना बहुमताने आपल्याला या गस सोसायटीमध्ये निवडून पाठवायचं आहे, ते आपले अधिकृत उमेदवार आहेत आणि ते निश्चितच आपल्याला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अनिल भाऊ सोरडकर यांच्या उमेदवारीस मान्यता देऊन थांबतो. आपण आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय सर्वांचे लाडके नेते जिल्हा अध्यक्ष सोनवणे दादा
सर्वच कार्यकारिणी पदाधिकारी आणि सभासद यांना सर्वांना सभेम द्यावी. आपण आताच यापूर्वी मी जसं सोसायटीच्या संदर्भात गेल्या 7 वर्षापासून फिरत आहे, म्हणजे प्रचारासाठी फिरत आहे आणि संघटनेच्या माध्यमातून सुद्धा मी प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित काही लोकांपर्यंत पोहोचलो नसेल किंवा फोनच्या माध्यमातून पोहोचलो असेल, तर काही काहींच्या सोबत बोललं गेलं असेल, त्या सर्वांना जे राहिले असतील त्यांची मी दिलगिर व्यक्त करतो. आणि ज्या ज्या पदाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, सोनोने दादा आहेत आपले, आणि सोनोने आहेत, वाघ दादा आहेत, नितीन भाऊ आहेत, नितीन भालेराव आहे, तायडे सर आहेत, सोनोन दादा आहेत, कांगडे सर आहेत, मकले सर आहेत, बरेचशी आपले रेश्वर सर आहेत, बरीचशी मंडळी माझी परिचितच आहे. आणि मी जरी एका वेगळ्या संघटनेत काम करत असलो तरी मी कधीही असं मानत नाही की ही संघटना वेगळी ती संघटना वेगळी. जे आपले मागासवर्गीय बांधव आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले म्हणजे आपलं कर्तव्य असं मी समजतो की हे आपले भाऊ आहेत, आपण यांच्या अधिक काम केलं पाहिजे. संघटना हा विषय वेगळा असतो, आपले ऋणानुबंध आणि आपण जिल्हा स्थायिक असल्यामुळे एकमेकांच्या तोंडावर तोंड पडणार आहे, त्यात आपलं कर्तव्य आहे की आपण एकमेकाला काम मदत केलं पाहिजे, तर मी ते करत असतो. गेल्या पंचवार्षिकमध्ये मी उमेदवारी करू इच्छित होतो, त्यावेळी मला उमेदवारी नाकारण्यात आली. गटाने सहकार गटाकडूनच मी उमेदवारी करणार होतो, तेव्हा सहकार गटाने असं सांगितलं की यावेळेस तुम्ही एक समाजाचा माणूस दिलेला आहे, तर तुम्ही जर उभं राहिलं तर त्याच्यावर परिणाम होईल, तर तुम्ही थांबा. तर आम्ही त्यावेळेस सर्व अशीच बैठक घेऊन मी थांबलो होतो. आणि त्या थांबल्यामुळे असंही झालं होतं की मला गटाने एक मागासवर्गीय एक माणसाला जसंच्या इतिहासामध्ये स्वीकृत संचालक आजपर्यंत केलेलं नाही. मी थांबल्यामुळे त्यांनी मला पहिल्याच सभेमध्ये त्यांनी स्वीकृत संचालक केलं होतं. आपल्याला कुठलं आर्थिक पाठबळ नाही माझ्यामध्ये, कुठलं राजकीय वलय नाही, परंतु एक कर्मचारी आपण कर्मचारी संघटनेचं काम करतो, सर्व आपल्या सोबत आहेत, तुमच्या सर्वांमुळे मला त्यावेळेस तिथे स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली होती. हे फलित हे सर्व आपण सोबत असल्याचं फलित होतं. आणि आपण एकटा कुठेही जाऊन उठवत नसतो, माझ्या मागे जर तुमच्या मागे जर चांगली बॅकिंग असेल तरच तुम्ही कुठेही जाऊन काम करू शकता. ते मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना मला स्वीकृत संचालक दिलं होतं आणि मागच्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की पुढचा जो राखीव एसटीचा उमेदवार राहील आमचा तो सोडत राहील. आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्वात आधी जी उमेदवारी जर डिक्लेअर केली असेल, आता सहकार गटाकडे म्हटल्यावर प्रत्येक तालुक्यातून गाड्याच्या गाड्या भरून घेऊन जावं लागतं, शक्ती प्रदर्शन दाखवावं लागतं, सर्वच प्रकार करावं लागतो, परंतु आपल्याला तसं ते कुठलंच झालं नाही. आणि सर्वात पहिली उमेदवारी आपल्या सर्वांमुळे मला त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. आणि मी तेव्हा विनंती केली होती दादांना वगैरे, व दादा मला असं अशी संधी मिळते काय करू, तुमचा जर सपोर्ट असेल, तुमची जर सर्वांची मला पाठबळ मिळत असेल तर मी पुढे जाऊ शकतो. ते सर्वांनी मला तेव्हा शब्द दिला होता की बाबा तुम्ही निवडणूक लढा, आम्ही आमच्या संघटनेचा कुठलाही माणूस आज शर्यतीत नाही आहे, तर त्याच्यामुळे आपला एक तुम्ही जरी मी जरी फोन केला तर तुम्ही आमच्या कोणत्याही पदाधिकारी आला तर त्याचं काम करता ते मला माझ्यापर्यंत निरोप घेतो, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास करा, तुमच्या पाठीशी आमची संघटना आहे, त्याच्यामुळे मी ही सर्व वाटचाल चालू ठेवलेली आहे. तर आपण सर्वांनी आता डिक्लेअर केली येतं तर मी सर्वांचे आभार तर मानणारच आहे आणि आपल्या ऋणातही राहू शकतो. आणि पुढे भविष्यातही ज्या काही असेल आपल्या संघटनेसाठी जरी असेल किंवा सामाजिक असेल कुठलीही समस्या असेल त्या समस्येसाठी मी कटिबद्ध राहील. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.